वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने शिरपूर येथील एसपीडीएम महाविद्यालयात वन विभाग धुळे व एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह राबवला जातो. भारतात 1952 पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. नामशेष होत असलेल्या वन्यपशूंबाबत जनजागृती करणे हा त्यामागील हेतू आहे. आता हा मूळ हेतूचा काळानुसार विस्तार होत आहे. वन्यजीवांशी मानवी आयुष्यात प्रवेश करण्यामागची कारणे समजावून दिली जातात. मुख्यतः पोटासाठी गायी गुरे मारतात व त्यातून मानव वन्यजीव यांचा लढा उद्भवतो. याच उद्देशाने धुळे जिल्ह्याला लाभलेली हरित संपत्ती टिकून राहण्यासाठी वन विभाग अथक प्रयत्न करीत आहेत. वन्यजीव सप्ताहानिमित्त वन विभाग प्रादेशिक शिरपूर यांच्या वतीने दिनांक 7 ऑक्टोबर रोजी एसपीडीएम कॉलेज कर्मवीर दालन शिरपूर येथे सांगता समारोप पार पडला. याप्रसंगी प्रथम वन विभागाचे वनसंरक्षक दिगंबर पगार व उपवनसंरक्षक माणिक भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वनसंरक्षक दिगंबर पगार तर अध्यक्ष उपवनसंरक्षक माणिक भोसले, प्राध्यापक डॉक्टर FM बागुलसर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. वन्यजीव सप्ताहानिमित्त वन्यजीवांचे जीवावर आधारित निबंध स्पर्धा व चित्ररेखाटून आपली कला सादर करणाऱ्या महादेव आदिवासी प्राथमिक व माध्यमिक शाळा अनरडॅम येथील कुमारी सीमा सुनील पावरा इयत्ता 9वी, कुमारी अनिता करचंद पावरा इयत्ता 10वी, कुमारी विश्वास सुनील पावरा इयत्ता 10वी व कुमारी सतीश शांतीलाल पावरा इयत्ता 10वी यांच्यासह मुख्याध्यापक बोरसे सर यांना सन्मानपत्र व वृक्ष भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्राणीमित्र व सर्पमित्र अभिजित पाटील शिरपूर, सर्पमित्र मुक्तार फकीर होलनाथे, महेश करंकाळ शिरपूर, प्रदीप राजपूत शिरपूर, दीपक पाटील, श्रावण तडवी, बन्सीलाल पावरा, सुभाष पाटील, हाडाखेड सर्व यांनी वन्यजीव संरक्षण व संगोणपासारखे कौतुकास्पद केल्याने त्यांना सन्मानपत्र व वृक्ष भेट देऊन गौरव करण्यात आले. यावेळी वन विभागाचे प्रमुख अतिथी वनसंरक्षक दिगंबर पगार, कार्यक्रमाचे अध्यक्ष उपवनसंरक्षक माणिक भोसले, VM पाटील, प्राचार्य SP DM कॉलेज शिरपूर, प्राध्यापक डॉक्टर FM बागुलसर, उपप्राचार्य SPDM कॉलेज शिरपूर, प्राध्यापक परताळे सर, क्रीडा संचालक प्राध्यापक परेश पाटील, आनंद मेश्राम, वन परिक्षेत्र अधिकारी सांगवी श्रीमती स्वाती गमरे, योगेश वारुळे, अभिजित पाटील, महेश करंकाळ, मुक्तार फकीर, प्रदीप राजपूत, भोजूसिंग राजपूत, रमेश शिरसाट, सरपंच प्रदाडे, परेश पाटील, योगेश्वर मोरे, NCC कॅन्डेट सर्व टीम, वन विभाग प्रादेशिक शिरपूर सांगवी, बोराडी सामाजिक वनक्षेत्र वनीकरण शिरपूर, सर्व वनपाल, वनरक्षक, वनमजूर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमिराज सर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तर वन परिक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम, वनपाल नितीन बोरकर, वनपाल कपिल पाटील, वनपाल PH माळी, वनपाल KD गुजर, वनरक्षक मुकेश गुजर, वनरक्षक मनोज पाटील यांनी परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन डॉक्टर मनीषा वर्मा यांनी केले. प्रास्ताविक आनंद मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन वनरक्षक मनोज पाटील यांनी केले. आले आणि त्याला कुठे आळा घालण्यासाठी वन कायद्यानंतर कारवाई करणे हाच एक पर्याय नसून त्याच्यातून लोकसहभागातून लोकांच्या माध्यमातून आपसा समोपचाराने कसे प्रश्न सोडवता येतील, लोकांच्या गरजा कशा भागवता येतील, तर याची उपाययोजना करण्यासाठी आज आपण इथं जमलो. त्याच्यातून काय अडीअडचणी आहेत, आपण काय करू शकतो आणि ह्या वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून जागरूकता करून आपण आज एकत्रित जमलेला आहे आणि ह्या जागरूकतेतून काय उपाययोजना करून आपण काय त्यांच्याशी मार्गी करू शकतो आणि कसे आपण वन्यजीवाचे संरक्षण करू शकतो, कारण बरेचसे असे वन्यजीव आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आपण बघतो आहेत, आज चिमणी बघतोय, चिमणी आता दिसायला लागले नाही, पहिले चिमणी बघायचो, हां, गिधाड आहेत, असे बरेचसे असे आहेत. तर त्याच्यासाठी हा जंगल महत्त्वाचा आहे. वन्यजीवाला जर वाचवायचं असेल तर जंगल वाचवावं लागेल आणि जंगल वाचवायचं असेल तर आपल्याला हे अवैध कटाई, अवैध चराई ह्या सर्व गोष्टीला आपल्याला हे करावं लागेल. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहे. MDTV साठी नवल कटरे शिरपूर प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका.